एक प्रमुख चर्चेचा मुद्दा होता तो अर्थातच आमदार अनिल गोटे यांचं बंड. नाराजी त्यांची लपून राहिलेली नव्हती. त्यांनी जसं आता गिरीश महाजन यांनी देखील सांगितलं, सडकून टीका केलेली होती सगळ्यांवर. आणि या सगळ्यानंतर लोकसंग्राम पक्षातर्फे त्यांनी एक वेगळी चूल मांडली आणि या निवडणुकीत ते उतरले. मात्र सध्याच्या घडीला माहिती मिळते त्यानुसार त्यांची फक्त एक जागा निवडून आलेली आहे. या सगळ्या कामगिरीबद्दल अनिल गोटेंचं स्वतःचं काय म्हणणं या निकालानंतर बघूया. काय विजय मिळवणं काय लोकांना गुंडाला हाताशी धरून ईव्हीएम मशीन मॅनेज करून काय वाटेल करता येतं काय? ईव्हीएम मशीन यांना 3 महिन्यापूर्वी सांगत होते आम्ही 50+ 50+ करू, हे का भविष्यकार आहेत का? किती मशीन मॅनेज करणार आहोत, किती आम्ही ईव्हीएम मॅनेज करणार आहोत याचं गणित त्यांनी आधीच लावून ठेवलं होतं काय? माजरांसारखा खोटा लबाड माणूस जगात नाही. माझ्या घरी माजर आले नाही, माझ्याशी संपर्क होता तो संपर्क मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष या दोघांशिवाय माझा संपर्क नव्हता. प्रदेशाध्यक्षांनी सुद्धा ज्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करायचे होते त्या दिवशी 19-20 तारखेला माझ्याशी संपर्क तोडला होता. मी मुख्यमंत्र्यांना सांगितलं होतं स्पष्ट शब्दात, मुख्यमंत्र्यांनी कबूल करावं मी बोललो होतो की नाही. मी 17 तारखेला रात्री मुख्यमंत्र्यांना सांगितलं जर माझं नेतृत्व गुंडाला तिकीट नसतील आणि ज्यांनी महापालिका लुटली त्याला तिकीट नसतील तर आपलं एकत्र एक मत होऊ शकतं, पण ते जर नसेल तर मला वेगळा मार्ग स्वीकारावा लागेल. मुख्यमंत्र्यांनी मला हात जोडून सांगितलं गोटे साहेब तुम्ही असं करू नका, काय तुम्हाला आम्हाला तुमची गरज आहे, ही गरज आहे काय माझी तुम्हाला? माझी फसवणूक करायचं काय करेल? विश्वासघात करायचं काय करेल माझा? हे विश्वासघाताचं यश आहे. मला एक चिन्ह मिळालं असतं याचं तोंड दाखवायला जागा राहिली असती.